उद्धव ठाकरे यांनी मंत्रिपदासाठी पैसे घेतले हे मी सांगितलं. जर त्यांनी पैसे मागितले नसतील तर त्यांनी उत्तर द्यावं की मागितले नाहीत, कारण ते पैसे घेतात. आम्ही पैसे घेतल्याचा खोटा आरोप ते करतात. जनतेनं आता ओळखलं पाहिजे खरे पैसे यांच्याकडे आहेत आणि उलट आम्ही हे पैसे घेतले असे आमच्यावर ते आरोप करत आहेत. आमच्याकडे काहीच नाही आहे, आमच्याकडे फक्त जनतेचं प्रेम आहे आणि आम्ही यांच्याविरुद्ध केलेला उठाव. अशा शब्दात केसरकर यांनी उद्धव ठाकरेंनी मंत्रिपदासाठी पैसे घेतल्याचा पुनरुच्चार केला आहे. समाजामध्ये असंतोष पसरेल अशा पद्धतीची भाषणं करणं हे चुकीचं आहे, आणि जर कोणी असं करत असेल तर त्याच्याबद्दलचा आवश्यक तो निर्णय गृहविभागाने घ्यायचा आहे. सर्वांनाच अशी विनंती करतो आहे की बोलणाऱ्यांना बोलू द्या, त्यांना अडवू नका, उलट त्यामुळे तुमच्याबद्दल वाईट मत होईल. हे लोक खोटं बोलत आहेत हे सर्वांना माहीत आहे, अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर दिली आहे. कोणाच्या वैयक्तिक वैमनस्यातून जर गोळीबार झाला असेल तर त्यासाठी राष्ट्रपती राजवटीची मागणी करणे हास्यास्पद आहे. ती काही झालेली दंगल नाही तर तो दोघांमध्ये व्यक्तिगत वादाचा प्रकार आहे. सेल्फ प्रोटेक्शनसाठी दिलेले परवाने आहेत ते सुद्धा चेक करण्यात येतील अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे. या संदर्भात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणे चुकीचे आहे असे मत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं. मंत्री केसरकरांचं त्यांचं असं म्हणणं आहे की लोकांकडे दुर्लक्ष करणं चांगलं आहे. संजय राऊत यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो, तसेच जिल्ह्यातील काही लोकांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे असं विधान करत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी भाजपाचे माजी आमदार राजन तेली यांचं नाव न घेता टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणाऱ्या भूमिपूजनांचं राजन तेली यांनी आधीच भूमिपूजन केल्याबद्दल केसरकर यांना विचारलं असता त्यांनी तेलींचा समाचार घेतला. त्यांनी जे सांगितलं मंत्री होण्यासाठी किंवा पैसे मागितले, उत्तर द्यावं ना नाही मागितले म्हणून, बरोबर दिलं का उत्तर? नाही देऊ शकले, कारण पैसे ते मागतात आणि पैसे आम्ही घेतले असा खोटा प्रचार महाराष्ट्रामध्ये करतात. हे जनतेनेसुद्धा कधीतरी शहाणं झालं पाहिजे, यांना ओळखलं पाहिजे की खरे पैसे यांच्याकडे आहेत, आमच्याकडे काहीच नसतं, आमच्याकडे फक्त जनतेचं प्रेम आहे, आम्ही लोकांसाठी केलेला उठाव आहे, अशा पलीकडे आमच्याकडे काही नाही. यांच्याकडे काय आहे त्याचं उत्तर त्यांनी जनतेला द्यावं. परंतु मला तर हे माहिती आहे की मला मंत्री होण्यासाठी एकही रुपया शिंदेसाहेबांनी घेतला नाही, परंतु माझ्याकडे पैसे मागण्यात आले आणि ते पैसे मी देण्याच्या संदर्भातलं लेखी आश्वासनसुद्धा दिलेलं होतं. कारण आम्ही कुठून पैसे आणायचे? आमच्या ज्यावेळेला जमिनी विकल्या जातील त्याच्यावर आम्ही टॅक्स भरतो आणि उरलेले पैसे डोनेशन करत असतो. मग ते डोनेशनसुद्धा तुम्हाला कमी वाटणार, कारण तुम्हाला रोख पैसे पाहिजेत. आमच्याकडे रोख पैसे नसतात, आम्ही फक्त चेकने देऊ शकतो, कारण आमच्या वाडवडिलांनी कमावलेल्या जमिनी या आम्ही जाहीर केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कोणी काही लिहिलं तर मला एवढंच सांगायचं आहे की त्या लिहिणाऱ्यांनी आधी भान ठेवावं की आपण कोण आहे मी कोण आहे. तिसऱ्या पिढीची श्रीमंती आहेत आणि मी जे सगळं देतो हे चेकने देतो. भले आपल्यावर कर्जाचा बोजा वाढला तरी चालेल, परंतु आपण योग्य तेच केलं पाहिजे, चेकने पेमेंट केलं पाहिजे. आणि म्हणून कोणी जर माझ्याकडे कॅश मागितली आणि त्यांना मी पत्र दिलं असेल तर वाट बघावी, खोके दुसऱ्याला म्हणू नये, आपण किती खोके घेतो याचा विचार करावा. भाई उद्धव ठाकरेने कालच्या गोळीबारानंतर असं म्हटलंय की राष्ट्रपतीने लागवडची मागणी नाही. राष्ट्रपती लागवड कधी लागू होते? ज्याला काँग्रेस सारखा पक्ष कॉमन मिनिमम प्रोग्राम तुम्ही साईन नाही केला तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देणार नाही अशी ज्याला भूमिका घेतो त्याला राज्यामध्ये अराजकता स्थापन होते आणि त्याच्यामुळे राष्ट्रपती राजवट येते. कोणाच्या व्यक्तिगत वैमनस्यातून गोळीबार झाला तर तो ते काय झालेली मोठी दंगल नाही, तो एक व्यक्तिगत वादाचा भाग आहे. आणि त्याच्यामुळे आमच्या गृहमंत्री महोदयांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही जी सेल्फ प्रोटेक्शनची परवाने दिले ते सुद्धा आम्ही चेक करू, इलिगली काही जर बंदुका येत असतील त्यासुद्धा चेक करू. शेवटी असे ज्याला विषय असतात त्याला ते सामाजिक विषय असतात, तरुण लोकांची डोकी पटकन त्या ठिकाणी गरम होतात आणि असे प्रकार घडतात, त्यांना प्रबोधन करण्याची गरज आहे. त्याच्याऐवजी लोकांना भडकवत राहायचं आणि आपलंच राजकारण करायची, आपलीच पोळी भाजून घ्यायची ही महाराष्ट्राची परंपरा नाही. त्याच्यामुळे बाळासाहेबांनी जे केलं त्याच्या नेमकी वेगळी भूमिका ही उभाठा आज महाराष्ट्रामध्ये घेते आहे. कुठलाही महाराष्ट्राच्या विकासाचा कुठलाही विचार नाही, केवळ लहान लहान इश्यू घ्यायचे, महाराष्ट्राची बदनामी करायची, लोकांमध्ये खोटी एक भावना अशी निर्माण करायची की आपल्यावर अन्याय झाला आहे,
आणि सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचे प्रयत्न करायचं. याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राची जनता आहे, महाराष्ट्राचे गोरगरीब शेतकरी आहेत, तिथले कामगार आहेत, तिथल्या युवकांचे प्रश्न आहेत, त्यांना नोकऱ्या पाहिजेत. त्यांच्यासाठी दिवसरात्र धडपडणाऱ्या सरकारवर मात्र टीका करायची आणि स्वतःसाठी खोटी सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा. याच्यापासून कुठेतरी त्यांनी लांब गेलं पाहिजे असं मला त्यांचा एक हितचिंतक म्हणून वाटतं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सिंधुदुर्ग.